मराठवाड्यातील हिंगोली लातूर जालना बीड आदी जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी अचानक वादळ वारे आणि गारांसह जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यात वीज पडून दोघांचा तर दौंड मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हिंगोली शहराजवळील सावरखेड महामार्गावर एक झाड पडल्यानं वाहतूक बराच काळ त्या ठिकाणी ठप्प झाली होती. बीडच्या केज तालुक्यातील तांबवा येथे शेतात काम करत असलेल्या तारामती बाळासाहेब साठे आणि धारूर तालुक्यातील धुनकवड येथील संदीपा श्रीकृष्ण काळे या तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी 4 नंतर दौंड शहरासह राज्यातील अनेक भागात ढग जमून आले होते. यावेळी विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यावेळी रंजना धुमाळ या आपल्या शेतामध्ये काम करत होत्या, त्याच वेळी विजेचा कडकडाट होऊन त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये त्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. रंजना धुमाळ यांच्या अचानक मृत्यूने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. जिल्ह्यातील परळी वैजनाथ, केज, अंबाजोगाई, वडवणी, गेवराई आदी तालुक्यातही अवकाळी पाऊस झाला आहे. पावसाने आंब्याचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोली कळमनुरी शहरासह जिल्ह्यातील इतरही तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कळमनुरी तालुक्यातील उमरखोजा गावात गारांसह पाऊस झाला. पावसामुळे आंबा आणि हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हळद काढत असताना पाऊस झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आमच्या व्यापारी वर्गामध्ये तारांबळ उडाली. गिराई कसल्याही प्रकारचं नाहीये. आधीच दुष्काळ आहे इथं आणि त्यातून या अवकाळी पावसामुळे तर जास्तच परिणाम आम्हाला भोगावा लागत आहे. आज आंबेजोगाई शहरात दुपारपासून अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अंबाजोगाई शहरातील व्यापारी आणि शेतकरी बांधव यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. एम के न्यूज मराठीसाठी दिलीप वारसूळ अंबाजोगाई.